नमस्कार, अक्कलकुवा पोलिसांनी 45 लाखाचा गुटखा केला जप्त. महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला व सुगंधित तंबाखू गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येत असताना अक्कलकुवा पोलिसांनी कारवाई करीत 45 लाखाचा गुटखा जप्त केला आहे. अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर गुटख्याने भरलेला आयसर टेम्पो येत असल्याची माहिती अक्कलकुवा पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचत ही कारवाई केली आहे. नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागात असल्याने विमल गुटखा व संबंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. अक्कलकुवा पोलिसांनी आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास कारवाईत 45 लाखाचा गुटखा पकडला. अक्कलकुवा पोलिसांनी ही कारवाई गव्हाली नाका ते खापर दरम्यान करण्यात आली आहे. नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, पोलीस उपाधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक बुधवन, हवालदार किशोर वडवी, आदिनाथ गोसावी, अतुल गावित, देवदास विस्पुते, प्रदीप वाघ, नितेश बेलेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत 45 लाखाचा विमल गुटखा व टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईने गुटखा माफियांचे चांगले धाबे दणले आहे. सातपुडा रेनबोसाठी वैभव तांबोळी, अक्कलकुवा.